फडणवीसांनी अजितदादांचं दुखणं ओळखलं आणि मीठही चोळ. विरोधी पक्षनेता होणं सोपं, पण काकांच्या मर्जीतले मुख्यमंत्री होणं खूपच अवघड. जे दुखणं फडणवीसांचं तेच अजितदादांचं. नेमकं घडलंय काय हे समजून घेण्यासाठी हा रिपोर्ट शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे की शरद पवार आणि अजित पवार यांचं फारसं काही पटत नाही. ते वारंवार दिसूनही येतं. अजित पवारांनी एक भूमिका घेतली तर अगदी विरोधी भूमिका ही शरद पवारांची असते. शरद पवार तर हेही बोलून अजित पवारांना बाजूला सारतात की अजितला फक्त महाराष्ट्राचं राजकारण कळतं, महाराष्ट्राच्या बाहेरचं राजकारण समजत नाही. आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुद्धा अजित पवारांनी काही स्टेटमेंट दिलं असेल तर त्या स्टेटमेंटला पाठिंबा देण्याचं काम शरद पवार करत नाहीत, उलट ते त्याचं वैयक्तिक मत असेल असं म्हणून शरद पवार बाजूला होतात. अगदी याच मुळावर घाव घालण्याचा प्रयत्न फडणवीसांनी केला आणि आठवण करून दिली आहे 2004 ची. हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुरवणी मागण्यांवरील केलेल्या तुफान भाषणानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवार यांना जशास तसं प्रतिउत्तर दिलंय. या दरम्यान मुख्यमंत्री पदावरील टीकेलाही फडणवीस यांनी भाष्य केलंय. त्यांनी म्हटलंय की दादा मला वाईट वाटतं, 2004 मध्ये संधी असूनही पवार साहेबांनी तुम्हाला मुख्यमंत्री केलं नाही. तुमच्या करारानुसार ज्याचे जास्त आमदार त्या पक्षाचा मुख्यमंत्री असं होतं, पण तरीही तुम्हाला मुख्यमंत्री केलं नाही असं म्हणत त्यांना डिवचलेलं आहे. खरं पाहिलं तर अजित पवार यांचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न अधूरच राहतं की काय असा प्रश्न निर्माण झाला. साम दाम दंडभेद हे सगळं वापरून सुद्धा अजित पवारांच्या पदरी मुख्यमंत्रीपद पडत नाहीये. त्यामुळे ज्यावेळी सीधी उंगलीचे घी नाही निकलता तब उंगली टेढी करणी पडतेय याच म्हणीचा प्रत्यय भविष्यात येणार का किंवा आलाय असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. 2019 ला अजित पवारांनी जी फडणवीसांना साथ दिली ती याच कारणास्तव दिली होती का असाही प्रश्न निर्माण होतो. एका दृष्टीने पाहिलं तर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचं दुखणं एकच झालेलं आहे. 2004 साली ज्यांचे सगळ्यात जास्त आमदार त्यांचा मुख्यमंत्री असं होणं अपेक्षित असताना अजित पवारांना मुख्यमंत्री केलं नाही. अगदी तसंच पुन्हा 2022 साली झालेलं आहे. 105 आमदार असूनही 105 आमदारांचा लीडर उपमुख्यमंत्री झालेला आहे, पण अमित शहांमुळे मुख्यमंत्री होता आलेलं नाही. त्यामुळे एका दृष्टीने पाहिलं तर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस दोघांचंही दुखणं सारखंच आहे, पण सांगायचं कोणाला म्हणून फक्त एकमेकांचं सांत्वन करतात की एकमेकांच्या दुखावरच मीठ चोळण्याचं काम हे दोघ नेते करतात असा प्रश्न निर्माण होतोय. पण तुम्हाला काय वाटतं, अजित पवार तितकं परिपक्व व्यक्तिमत्व नाही म्हणूनच पवारांकडून अजित पवार हे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार सांगितले जात नाही का? आणि देवेंद्र फडणवीसांचं जरा जास्तच झालं होतं म्हणून केंद्रातून फडणवीसांना बाजूला सारलं गेलं आहे का? या दोन मुद्द्यांमध्ये किती तथ्य वाटतं कमेंटमध्ये व्यक्त व्हा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. जर हा व्हिडिओ तुम्ही आपल्या फेसबुक पेजवर पाहत असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा, आणि जर हा व्हिडिओ तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर पाहत असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.